तर आपण पाहतोय गणेशोत्सवासाठी चाकरमानी हे कोकणामध्ये दाखल होत आहे. रत्नागिरीमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी संचलन केलंय. तर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे संचलन करण्यात आलंय. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे आणि शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 100 पोलिसांकडून मारुती मंदिर ते आठवडा बाजार असं हे संचलन करण्यात आलंय. आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये थेट मंडपात जाऊन गणेश भक्तांना दर्शन घेता येणार नाहीये. राज्य सरकारनं काढलेल्या परिपत्रकात हे नमूद करण्यात आलंय. गणेश भक्तांना केवळ ऑनलाईन दर्शन घेण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. लालबागचा राजाचं आगमन आता 10 सप्टेंबरला 10:30 प्रतिष्ठापना होणार आहे आणि ते येणार आहे. म्हणून आम्ही अनेक प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कारण प्रत्येक देशातील नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे आणि प्रचंड हिंदुस्थानातून लोक लालबाग राजाच्या दर्शनाला येतात. म्हणून प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती लालबाग राजाचं म्हणजे जेवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती दर्शन करून देण्याचा मंडळाचा पूर्णपणे मानस राहील.